डोंबिवली एमआरडीसी फेज 2 मधील अंबर केमिकल या कंपनीत मोठा स्फोट झालाय. 5 ते 6 कामगार जखमी झाल्याची भीती व्यक्त होते आहे. डोंबिवली अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतींच्या व रस्त्यावर लावलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. एमआरडीसी सागवा साईबाबा मंदिर मागे कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला असून आजूबाजूच्या परिसरामध्ये हवेतून राख पडते आहे. अंबर केमिकल मध्ये स्फोट झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर राख उडाली आहे. तसंच मोठे लोखंडी कणही उडाले आहेत. राख वाहनावर पडते आहे तसंच स्फोटचे आवाज येत होते. त्यामुळे एमआयडीसी निवासी विभागातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत आज दुपारी 2 सुमारास बॉयलरचा भला मोठा स्फोट आणि त्यानंतर छोटे स्फोट झाले. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे तसेच 48 जण जखमी झाले आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत 23 मेच्या दुपारी 2 सुमारास बॉयलरचा मोठा स्फोट आणि त्यानंतर छोटे स्फोट झालेत. या घटनेत 6 कामगारांचा मृत्यू झाला आहे तर 48 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी आगीची लोळ आणि धुराची लोट मोठ्या प्रमाणावर येत होते. नागरिकांनाही या घटनेचा मोठ्या प्रमाणावर त्रास झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. 1:15 ब्लास्ट हुआ, उसका दायरा मेरे हिसाब से 500 मीटर तक था ब्लास्ट का. जग जगह पर लोखंड का सामान गिरा है. इसमें हम लोगों को 4 डेड बॉडी मिला है अभी तक, एक 2 लेडीज का और जेंट्स का. और आग बुझाने का काम चालू है, नियंत्रण में, अभी बढ़ेगा नहीं. कुल कितनी अग्निशमन की गाड़ियां यहाँ पे? यहाँ अंबरनाथ है, बदलापुर है, भिवंडी है, सीडको का है, नवी मुंबई का है, ठाणा का है और मेरा खुद का 10 गाड़ी है. डेथ का आंकड़े बनने की कुछ शंका नहीं, अभी पूरा देखने के बाद ही पता चलेगा. उद्योग मंत्री उदय सामंत खासदार श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन बचाव कार्याची माहिती घेतली आणि पुढील निर्देश दिलेत. या स्फोटाचे हादरे 3 ते 4 किलोमीटर परिसरात जाणवलेत. यामुळे इमारतींच्या काचाही फुटल्यात, तसंच काही कारांचेही नुकसान झालं आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफ कडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आज अभी जो डोंबिवली में मुंबई के पास जो एक फैक्ट्री में आग लगी, इसमें अभी तक 6 लोग उनकी मृत्यु हुई है और करीब 48 लोगों को हॉस्पिटल में एडमिट किया गया है. आग को काबू में लाने के लिए एनडीआरएफ, एसडीआरएफ और टीडीआरएफ तीनों एजेंसीज की टीम वहां पर काम कर रही है. और यह आग चूंकि वो इंडस्ट्रियल एरिया है, यह आग और न फैले इस प्रकार का प्रयास चल रहा है. एक बॉयलर के एक्सप्लोड होने के कारण यह आग लगी हुई है. इसकी पूरी जांच भी की जाएगी और इसके ऊपर जो आगे कार्रवाई है वो की जाएगी और कोई और इन्फॉर्मेशन होगी तो आगे आपको अपडेट किया जाएगा.